नमस्कार मित्रांनो, ऑर्गॅनिक मॉर्निंग आज पुन्हा आले माझ्या शेतात माझ्या लहान भावासोबत. हा आहे माझ्या शेतातील ऊस 86032. याचे मी कोल्हापूरवरून रोप मागवले होते आणि मग लागवड केलेली आहे. याची आणि आपल्या केळीची लागवड सोबतच झालेली आहे. आज आपल्या शेतात केळीच्या बागेत धूर करायचं झालं की ज्याने काही बुरशी वगैरे करपा वगैरे यावर प्रतिबंध होऊ शकतो त्यासाठी. तर आता आम्ही काय करत आहे ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवलंच, त्या अगोदर आपल्या बागेचे निरीक्षण करून घ्या. सेम अगोदरपासून तुम्हाला जे दाखवतोय आता बागेच्या मागच्या साईडला आज आपण हे बघा, तसंच ते झाड सुद्धा म्हणजे जवळपास सर्व झाड तसे सापडतील तुम्हाला. हे आमचे लहान भाऊ, इथं आम्ही आता गवऱ्या टाकलेल्या आहेत देशी गाईच्या शेणापासून बनवलेले जे गवऱ्या आहेत, तर त्यांना आता भाजून घेऊ. मग त्याचा जो धूर होईल तर त्यासाठी त्यांना मध्ये बागेच्या मध्ये ठेवून त्यावर थोडासा पालापाचोळा टाकून झाकून ठेवू, ज्यामुळे धूर होईल. ती पण प्रोसेस मी तुम्हाला पुढे दाखवतो. ह्या अशा गवऱ्या भाजून आता तयार आहेत, आता यांना आपण शेतात घेऊन जाऊ, बागेत घेऊन जाऊ. तर मित्रांनो, हे बघा आपण निंदलेलं जे गवत पडलेलं राहतं मध्ये, तर ते घेतलंय. हे गौरीचे आपले तुकडे आहे जे गरम केलेले भाजलेले आहे, पण त्यावर सुकलेले आपल्या केळीची जी पत्ती पडलेली आहे तर ती टाकली तर धूर चांगल्या रीतीने होतो. थांबतील फुंकून घे तिथं. या प्रकारे आता इथं धूर होईल असं प्रत्येक पूर्ण शेतामध्ये करणार आहेत. जास्त आग नाही लागू द्यायची आहे, फक्त धूर व्हायला पाहिजे या प्रकारे नियोजन करावे. या प्रकारे आपण पूर्ण शेतात असा धूर केलेला आहे. म्हणा व्यवस्थित झाला धूर. तर मित्रांनो, हे बघा नवीन पानं येतात आहे त्याचे वरतून एक सारखे. तर आजसाठी एवढेच. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा. काही शंका असेल तर मला कॉल करा. धन्यवाद.